मी असं कुठल्या सेगमेंट ही आधी केलं नाहीये, त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन आहे आणि तुम्हालाही अनेक सरप्राईज की मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बॅग मध्ये काय काय. सो ही माझी बॅग आहे, ही म्हणजे असं पर्टिक्युलर कुठला मोठा ब्रँड किंवा असं नाही, पण ही कोरल ब्लशची आहे. माझी मैत्रीण आहे शलाका, तिने मला गिफ्ट केलेली ही बॅग आहे. इट्स अ वीकेंडर बॅग, याचं खूप सामान आहे. एक बरं सुद्धा वगैरे खिलाचं तुम्हाला दिसते कधी काढून केस बांधायला. त्यानंतर हे घड्याळ एक माझ्या बॅगेत सजत असतो म्हणजे आपण माझा फोन आणि अर्थातच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चार्जर. त्यानंतर एक भली मोठी मेकअपची एक माझ्याकडे मेकअपचं पाऊच असतं. हे नेहमी असतं असं नाही, पण याच्यात काही लिपस्टिक्स माझ्याकडे नेहमी असतात आणि जेव्हा मला प्रीमियरला जायचंय किंवा कुठे एखाद्या स्पेशल ठिकाणी जायचंय तेव्हा मग हे पाऊच माझ्याकडे असतात. त्यानंतर मला परफ्यूम्स खूप आवडतात, माझ्याकडे परफ्यूम असतो नेहमी बॅगमध्ये. देन माझ्याकडे मी खूप जास्त गॉगल्स नाही वापरत किंवा मी काय ऍडिक्ट नाही आहे सनग्लासेस वापरायला, पण काही असतात माझ्याकडे. बट माझ्याकडे माझा चष्मा नेहमी असतो आणि मला त्याचे वेगवेगळे केसेस घ्यायला खूप आवडतात. याच्यावर खूप लोक हसतील कदाचित, पण माझ्याकडे मखाणाचं एक पॅकेट असते, मध्येच एक भूक लागेल तर, किंवा मग प्रोटीन बार असतो कधी कधी पॅकेट. त्यानंतर पेन आणि कलमा जो प्रत्येक मुली येतात आणि हे ही पर्स ज्याच्यात आपण पैसे ठेवतो आणि एक छोटस पाऊच ज्याच्यात माझा फोन जायला पण आहे आणि बाकी कार्ड्स पण आहेत आणि ड्रायव्हिंग लायसन्स पासून प्रत्येक गोष्ट याच्यात असते. सो अगदी आर्टिस्ट कार्ड पासून सगळ्या गोष्टी आहेत. सो अगदी कधी काही लागलं तर मग पटकन आपल्याला सापडायला म्हणून ते एका पाऊच वगैरे. माझ्याकडे सॅनिटायझर असतं, एक मॉइश्चरायझर असतो, त्यावर खूप दुःख असते पण एक तेलपेंट असते की आता काहीतरी लावायचं आहे आपल्याला दुःख छान दिसत नाही आणि हेडफोन्स आणि माझ्याकडे काही टिकल्यांचे पाकिट असतात पटकन टिकले लावायला जर कुठल्याही फंक्शनला जात असेल. येस आणि यात खूप गोष्टी असतात. सो एक यात माझा स्विझरलँडचा पण पासपोर्ट आहे, युक्रेनचा आणि माझा पासपोर्ट आहे. सो माझ्याकडे माझे प्रत्येक डॉक्युमेंट्स असतात. सो कधी काही गरज पडली तर माझ्या हाताशी सगळं असायला हवं, औषध मी ते घरी ठेवले वगैरे असं नको आहे. सो अशा खूप गोष्टी आहेत. याच पाऊचेसमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स किंवा असं पण असतं. सो ही माझी बॅग आहे, बाकी काही नाही. आणि घराची जाग, मला अनेकदा मी जेव्हा मॉलमध्ये जाते तेव्हा तर मला एकही बॅग वापरायला आवडते, एकही बॅग. मी शक्यतो पॉकेट्सवाला स्कर्ट घालते किंवा मग पॉकेट्सवाली जीन्स वापरते ज्याच्यात मला ATM कार्ड, पैसे आणि फोन ठेवता येईल, दॅट्स इट. आणि चावी माझ्या घराची माझ्याकडे ठेवते. बाकी मला शॉपिंग घेऊन जातो असं रिकवर जायला आवडतं बाहेर जर पण शॉपिंग जायचं. पण इतर वेळी मला ही बॅग लागते किंवा या टाईपची मोठी बॅग लागते कारण मग हे सगळं सामान त्याच्यात राहतं आणि एकाच बॅगमध्ये आपण ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय सगळ्याच तिथल्या उपयोगी गोष्टी यात पावतात. माझ्याकडे आय गेस मेकअप म्हणण्यापेक्षा माझ्याकडे फक्त मॉइश्चरायझर असतं आणि फॉरेस्ट इसेन्शियल तर मला खूप आवडतं, ते मॉइश्चरायझर, लिप बाम जे मला मेकअप पाऊचमध्ये ते मी काढून फक्त त्याच्यात टाकते. मॅक्झिमम एक लिपस्टिक माझ्याकडे असते. आता नाही माझ्याकडे मी मूवीला जाताना शॉपिंगला जाताना मला समो म्हणजे ठीक आहे मी ॲक्टर असले तरी मला मेकअप फारसा आवडत नाही इतर वेळी जाताना, त्यामुळे या गोष्टी ज्या बेसिक तुम्ही लोक नॉर्मली वापरता एक मॉइश्चरायझर लावा लिप बाम लावा एवढंच मी करते शॉपिंगला जाताना. मीटिंगला जाताना पण मी
करत नाही, कारण डिरेक्टर किंवा प्रोड्युसर ज्यांना कोणाला भेटायचं असतं त्यांना तुम्हाला तुम्ही खरे कसे दिसता हेही बघायचं असतं कधी कधी. सो मी मेकअप तेव्हाही नाही करत फास्ट. सो या तीन गोष्टी सोडल्या तर माझ्याकडे मेकअपचं पाऊच नसतं. थँक्यू सो मच या निमित्ताने मला तुम्हाला सांगता आलं की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे. आणि जर म्हणजे माझ्याकडून माझ्या बॅगमध्ये काही ठेवायला मी विसरत असेल, काही राहून जात असेल, तर प्लीज कमेंट करून मला सांगा की माझ्या बॅगमध्ये नेहमी काय असायला हवं. आणि प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.